आज प्रजासत्ताक दिन निमित्त मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. पण एक अनेक प्रश्न असे मनात येतात की आपण खरं साजरा करायला पाहिजे का नाही. तिकडे शेतकरी मायबाप दिल्लीत आपल्या जीवासाठी लढत आहे आणि सरकार त्याच्या बाजूनी बोलायला तयार नाही आहे किंवा त्यांचा ऐकायला तयार नाही आहे. महाराष्ट्राचे पण शेतकरी त्या आंदोलनात आता सहभागी होत आहेत. तो आपला अन्नदाता आहे आणि त्याचाच आणि आपल्या देशाचा तो कणा आहे. आपल्या देशाचा जो कणा आहे त्याचंच ऐकत बसतील सरकार तर खरंच प्रजासत्ताक आहे का नाही हे आपला देश एक रिपब्लिक आहे का नाही मला मनात विचार पडतो. दुसरीकडे महिलांवर होणारे अत्याचार वाढत आहेत. ही मातृभूमी आहे, ही एक महिला आहे, एक आई आहे आणि जेव्हा एका कोणत्याही महिलेवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होतो तेव्हा हिच्यावर पण कुठेतरी अत्याचार होत असतो आणि ते प्रसंग वाढत चाललेत. म्हणून आज आपण सगळेजण मिळून वचन घेऊया की न ऐकणारं हुकुमशाही जर सरकार असेल तर त्यांच्या विरोधात आपल्याला लढून पुन्हा एकदा लोकशाही काय आहे हे त्यांना दाखवून द्यायला पाहिजे आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काँग्रेस पक्ष हा नेहमीच प्रयत्नशील शेवटच्या श्वासापर्यंत राहील. ह्या मातृभूमीसाठी जे लढत आम्ही ठाऊ आणि जे लढले आहेत त्यांचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. एकीकडे जे आम्हाला देशभक्ती शिकवतात तेच देशद्रोही ठरतात. त्या गोष्टीचा आज मला निषेध करावा लागतोय. पण तरी आपण हे देश खंबीर ठेवणार, हे देश एक ठेवणार, सर्वधर्म समभावची भावना सगळ्यांच्या मनात आणि हिंदुस्थानी आणि भारतीय असण्याची भावना सगळ्यांच्या मनात शेवटपर्यंत मरेपर्यंत टिकून राहण्यास आम्ही सज्ज आहोत आणि आम्ही ह्या मातृभूमीसाठी लढत राहू एवढंच या ठिकाणी सांगते. आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देऊन आपण सगळे वचन घेऊया एवढंच सांगते.